नाही नाही हे असं आहे की जनतेची दिशाभूल करणारी ही विधानं आहेत, त्या गोष्टीचा मी इन्कार करतो. 58 मूक मोर्चे महाराष्ट्रामध्ये झाले, लाखोच्या संख्येनं हा समाज एकत्र आला. जागतिक स्तरावरती ह्या आंदोलनाचं कौतुक सगळ्यांनी केलं की एक शिस्तबद्ध पद्धतीनं, एक साधा कागदसुद्धा कुठल्या आंदोलन ठिकाणी कधी आपल्याला दिसत नव्हता, इतकं शिस्तबद्ध पद्धतीने केलं. मग आता ह्या मुलांनीसुद्धा किती दिवस वाट बघायची? तुम्ही त्यांना 2 महिन्याचं आश्वासन दिलं, 3 महिन्याचं दिलं, 6 महिन्याचं दिलं. 18 महिने जर तुमचा तारखेला वकील हजर राहू शकत नसेल कोर्टामध्ये, तर ह्या लोकांनी करायचं काय? दुसरा मुद्दा असा आहे की काही लोक जाणून बुजून हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. माझा स्पष्ट आरोप आहे, हे आता हळूहळू तपासात निघायला लागलेलं आहे. नवी मुंबईला दंगल कुणी केली, चाकलला दंगल कुणी केली, हे आता बाहेर निघायला लागले पोलीस तपासामध्ये. पोलिसांवर हल्ला कुणी केला, तर ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर निघायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून त्याला बाकीचं स्वरूप न देता मला असं वाटतं की मुस्लिम समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा ऑलरेडी अध्यादेश आम्ही काढला होता. आता ह्यांनी प्रश्न विचारला की तू टिकणार नाही, मुख्यमंत्री परवा काय म्हणाले कॅबिनेट झाल्यानंतर की नाही नाही कायदा आम्ही केला, कायदा आम्ही केला आणि आम्हीच तुम्हाला आरक्षण देणार आहे, त्या मताशी मी सहमत नाही. माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, जो ऑर्डिनन्स आम्ही जुलैमध्ये काढला होता 2014 ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश, त्या अध्यादेशाप्रमाणे सगळ्या कलेक्टरला आम्ही कळवलं आणि मुस्लिम समाजातली आणि मराठा समाजातल्या मुलांना दाखले मिळाले स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड कम्युनिटी म्हणून, ACBC त्याला आम्ही नाव दिलं होतं त्या अध्यादेशमध्ये. मुलांना दाखले मिळाले, आम्ही दाखल्याचं वाटप केलं आम्ही सत्तेत असताना. 40-50 हजार मुलांना नोकऱ्या लागल्या. दुर्दैवानं 14 आमचं सरकार गेलं. त्या दरम्यानच्या काळात तिरोडकर नावाची एक व्यक्ती होता, त्यांनी हायकोर्टामध्ये एक PIL दाखल केलं, त्याच्यावर हिअरिंग झालं आणि आचारसंहितेच्या काळामध्ये त्यांनी ऑर्डर पास केली. जरा विषय समजून घ्या, फार महत्त्वाचा विषय. त्यांनी ऑर्डर अशी पास केली की जजमेंट मी रिझर्व करतो म्हणून, आणि मग काउंटिंग सुरू झालं आपलं विधानसभेचं. 31 ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची, आणि 29 नोव्हेंबरला हायकोर्टने स्टे दिला. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्यासमोर हे ब्रीफिंग झालं असेल, होतंच ब्रीफिंग, चीफ सेक्रेटरी ब्रीफिंग करतात नवीन सरकारला की महाराष्ट्रातला हे 10 महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न आहेत, त्यावेळेस तातडीने सरकारने हायकोर्टामध्ये एक अर्ज द्यायला पाहिजे होता की तुम्ही क्लोज फॉर ऑर्डर जरी केलं असलं हे प्रकरण, तरीसुद्धा आम्हाला म्हणणं मांडण्यासाठी आम्ही नवीन सरकार आमचं आलेलं आहे, पण तुमच्या जाहीरनाम्यात होतं मराठ्याला आरक्षण द्यायचं म्हणून. भाजपच्या जाहीरनाम होतं ना, भाजप जाहीरनाम्यातसुद्धा तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, एक ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे ॲडव्होकेट जनरलच्या मार्फत, ते दिले गेलं नाही. गेल्या 4 वर्षामध्ये 5 EG बदलले ॲडव्होकेट जनरल, 5 बदलले 5. आणि मग 29 नोव्हेंबरला आरक्षण रद्द करण्याचा निर्णय, स्टे देण्याचा निर्णय झाला. मग डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनामध्ये 22 डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनामध्ये कायदा झाला. सरकार काय म्हणते, आम्ही कायदा केला. मी तुम्हाला कायद्याची कॉपी पण देतो आणि आम्ही काढलेल्या अध्यादेशाची कॉपी पण देतो, तोच अध्यादेश आणि तोच कायदा आहे. त्यात एकही शब्द काना मात्रसुद्धा बदललेला नाही सांगतो तुम्हाला. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की अध्यादेशाचं कन्वर्शन आपण ॲक्टमध्ये केलं, एवढंच काम झालं आणि ती ऑनगोईंग प्रोसेस असते. मी संसदीय कार्यमंत्री 2004 झालो, त्यावेळेस 112 ऑर्डिनन्सचं प्रोमोगुलेशन मी कायद्यामध्ये केलं, ही ऑनगोईंग प्रोसेस असते. 95-99 मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी 27 असे अध्यादेश काढले होते. 99 सरकार बदललं, ते 27 अध्यादेश त्यांनी केले. आता केंद्रामध्ये आमच्या काढले की ते अध्यादेश गव्हर्नमेंटनी कायद्यामध्ये केले. मराठा आरक्षणाच्या मुस्लिमांच्या बाबतीमध्ये कुठलाही बदल त्यांनी त्या कायद्यामध्ये केला नाही, तसंचा तसा त्यांनी कायदा पास केला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ऑर्डिनन्सही आमचाच होता आणि कायदा जो पास केला तो ऑर्डिनन्सप्रमाणे आम्हीच केलेला होता, त्याची अंमलबजावणी करा, एवढंच म्हणणं आहे आमचं.